भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे दिवसांदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या ही भीतीदायक बनत चाललेली आहे कोरोनाची दुसरी लाट किती जणांना आपल्या विळाख्यात ओढणार आणि किती लोक यामध्ये आपला प्राण गमावणार याबाबत सध्या चिंतेचे सूर आहे हे सारं कधी थांबणार असा सवाल देखील लोकांकडून विचारला जातो आहे दररोज सुमारे साडेतीन लाख रुग्ण देशात आढळत असून आता ही रुग्णसंख्या अशीच कुठवर चा वाढत जाईल याचा एक अभ्यास समोर आला आहे भारतीय प्रौद्योगिक संस्थेने अर्थात आय आय टीच्या संशोधकांनी आपल्या गणितीय मॉडेलच्या आधारावर असा अंदाज बांधला आहे की भारतात कोरोना व्हायरसच्या महामारीची दुसरी लाट अकरा रुगना, ते पंधरा मेच्या दरम्यान टिपेला पोचलेली असेल तसेच त्यावेळी देशातील उपचारांमधील रुग्ण रुग्णांची संख्या तीही तेहत्तीस ते पस्तीस लाखावर पोहोचलेली असू शकते त्यानंतर मे अखेरपर्यंत या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा तितक्याच गतीने घट होईल भारतात आज शुक्रवारी एका दिवसातील संक्रमणामध्ये तीन लाख बत्तीस हजार सातशे तीस नवे रुग्ण सापडले आहेत तर तब्बल बावीसशे त्रेसष्ट रुग्णांचा मृत्यू झाला आहे तसेच देशातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून चोवीस लाख अठ्ठावीस हजार सहाशे सोळा झाले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ